इयत्ता दुसरी, विषय मराठी, नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द, पान नंबर 38। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की एखाद्या वाक्यामध्ये नावाऐवजी कोणकोणते शब्द येतात। चला तर आपण सुरुवात करूया। पहा, वाक्य वाच, तक्त्यात उत्तरे लिही। तर या ठिकाणी काही वाक्य आहेत, ती वाक्य आपण पहिल्यांदा वाचूया। पहिलं वाक्य पहा, आज समीरचा वाढदिवस आहे, त्याने मित्रांना मिठाई दिली। दुसरं वाक्य, सुजाता म्हणाली, मी आज खेळायला येणार नाही। पुढचं वाक्य, ओंकार, राजू तुझा भाऊ आहे, त्याला त्रास देऊ नकोस। आणि शेवटचं वाक्य आहे, शबाना फातिमाला म्हणाली, तू आणि मी बागेत जाऊ। तर आपण वाक्य वाचून घेतलेले आहेत। खाली एक तक्ता आहे, तो तक्ता आहे नाव आणि नावाऐवजी आलेला शब्द। ही जी नावं आहेत की नाही, त्या नावाबद्दल वरील वाक्यात कोणकोणते शब्द आले ते आपण त्यांच्यासमोर लिहिणार आहोत, ठीक आहे। तर पहिलं वाक्य पहा, आज समीरचा वाढदिवस आहे, त्याने मित्रांना मिठाई दिली। समीरबद्दल वाक्यामध्ये कोणता शब्द आलेला आहे, त्याने, ओके ना। म्हणून आपण खालच्या चौकटीमध्ये समीरच्या समोर त्याने हा शब्द लिहिणार आहोत। त्यानंतर पुढचं वाक्य आहे, सुजाता म्हणाली, मी आज खेळायला येणार नाही। सुजाताबद्दल मी हा शब्द वरील वाक्यात आलेला आहे, म्हणून खालच्या चौकटीत आपण सुजाताच्या नावासमोर मी हा शब्द लिहिणार आहोत। त्यानंतर पुढचं वाक्य आहे, ओंकार, राजू तुझा भाऊ आहे, त्याला त्रास देऊ नकोस। तर या वाक्यामध्ये पहा, तुझा हा जो शब्द आला की नाही, तर तो कोणाबद्दल आलेला आहे, ओंकारबद्दल आलेला आहे की नाही। ओंकारबद्दल तुझा हा शब्द वाक्यामध्ये आलेला आहे। आणि राजूबद्दल कोणता आलेला आहे शब्द, त्याला त्रास देऊ नकोस, म्हणजेच कोणाला, राजूला। म्हणून राजूच्या नावासमोर आपण त्याला हा शब्द लिहिणार आहोत। पुढचं वाक्य पहा, शबाना फातिमाला म्हणाली, तू आणि मी बागेत जाऊ। आता शबानाबद्दल कोणता शब्द आलेला आहे याच्यामध्ये वाक्यामध्ये, मी, है की नाही। आणि फातिमाबद्दल वाक्यामध्ये कोणता शब्द आलेला आहे, तो देखील आपण चौकटीत घेणार आहोत। तर फातिमाबद्दल शब्द आलेला आहे तू, आणि म्हणून तिच्या नावासमोर आपण तू हा शब्द लिहिणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण वाक्यामध्ये नावाच्या ऐवजी आलेले शब्द त्या त्या नावाच्या समोर लिहिलेले आहेत। तुम्हाला समजला ना हा भाग, व्हेरी गुड। त्यानंतर पुढचा भाग आपण पाहणार आहोत। पहा, पत्र वाचूया, नावाऐवजी येणारे शब्द ओळखूया। या ठिकाणी पत्र आहे, ते पत्र आपण प्रथम वाचूया। प्रिय गौरी, तू कशी आहेस, मी दुसरीत शिकत आहे, माझी शाळा खूप छान आहे, तुम्ही सर्व एकदा माझ्या शाळेत या, आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत, तू आणलेली भेळ सफरचंद खूप छान होते, मला तुझी खूप आठवण येते। या ठिकाणी पत्रामध्ये आपण गौरी आणि मयुरी यांच्याबद्दल कोणते शब्द आलेले ते शोधणार आहोत आपण। बघा, तू कशी आहेस, तू हा शब्द कोणाविषयी आलेला आहे रे, गौरीविषयी आलेला आहे की नाही, कारण मयुरीने गौरीला पत्र लिहिणार आहे, लिहिलेलं आहे। पुढे पहा, मी दुसरीत शिकत आहे, मी हा शब्द जो आहे तो जिने पत्र लिहिलेला आहे म्हणजे मयुरीनं, तिच्याविषयी आलेला आहे। पुढे पहा, माझी शाळा खूप छान आहे, माझी हे कोण सांगतंय, मयुरी सांगते, म्हणून मयुरीविषयी आलेला हा शब्द आहे। तुम्ही सर्व एकदा माझ्या शाळेत या, तुम्ही, तुम्ही हा शब्द कोणाविषयी आलेला आहे, गौरीविषयी आलेला आहे, ओके नाही। माझ्या हे कोण सांगतंय, मयुरी, म्हणून माझ्या हा शब्द मयुरीशी आलेला आहे। आम्ही सर्व हा शब्द कोणाविषयी आलेला आहे, मयुरीविषयी आलेला आहे। तुमच्याकडे म्हणजे कोणाकडे, गौरीकडे। पुढे, तू आणलेली भेळ सफरचंद खूप छान होते, तू हा शब्द कोणाविषयी आलेला आहे, गौरीविषयी आलेला आहे।
त्यानंतर पुढे बघा मला, मला म्हणजे कोणाला, मयुरीला। तुझी खूप आठवण येते, तुझी म्हणजेच कोणाची, गौरीची, गौरीविषयी आलेला हा शब्द आहे। आणि शेवटी तुझी मैत्रीण, तुझी हा शब्द कोणाविषयी आलेला आहे, मयुरीविषयी आलेला आहे। तर या ठिकाणी हे जे पत्र आहे की नाही, या पत्रामध्ये गौरी आणि मयुरी यांच्या ऐवजी आलेले शब्द आपण पाहिले। विद्यार्थी मित्रांनो, नावाऐवजी कोणकोणते शब्द येतात हे शोधण्याचा तुम्ही देखील नक्कीच प्रयत्न करा, ठीक आहे, ओके।